त्याने आपल्याला केळीवाले देशपांडे म्हटले तर मला अजिबात आवडत नाही. इकडे काय बसले काय? तुम्ही जिथे बसता ना तिथे आम्ही बसू शकत नाही ना म्हणून. अनिकेत हे बाबा, बाबा हा अनिकेत नुपूरला बघायला आला. डॉक्टर आहे तो. हॅलो. बर तुम्ही किती घेता? बघता का मागणे सगळे? फी किती घेतात ते विचारायला नको. किती कमावतात ते कळायला पाहिजे ना. बरोबर आहे. ऍक्च्युली ते पेशंटवर डिपेंड असतं. घरी कोण कोण असतं? आई बाबा. तुम्ही डॉक्टर असून तुमचं अजून लग्न का नाही झालो? काय प्रॉब्लेम? जयंता भाऊजी. नाही ते काय आहे, अजून डॉक्टर कीच्या डिग्री सोबत स्थळांची यादी द्यायची पद्धत नाही निघाली. पण तुम्ही जाम कमवत असाल ना. बरा चाललाय ना धंदा? अनिकेत नाही काय विचारायलाच हवं ना. कसं आहे की आता आमची मुलगी आम्ही तुमच्या घरात देणार आहोत, त्यामुळे कळायला हवं ना तुम्ही किती कमवता ते. पण तुम्ही आता मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा मी तुम्हाला 2000 दिल्या आणि 500 दिल्या, तर तुम्ही किती किलो साखर आणाल? मामा रे, ह्या प्रश्नाचा लग्नाशी काय संबंध आहे? ऑफकोर्स संबंध आहे. ओके, मी 3 साखर विकत घेईन. चूक. अहो तुम्हाला जेवढी साखर लागते तेवढीच आणाल ना. आम्हाला 3 साखरच लागते. हल्ला. अरे हा माझ्यासारखा ब्रिलियंट आहे यार. ठरलं ठरलं काका, एक गाळा तुझा एक गाळा माझा, डन. एक गाळा रे. तुम्ही दातांचा डॉक्टर आहे का? दाड किडली हो माझी, काढता का? काढतो ना सगळ्यांच्या दाडा. काढ सगळ्यांना. चाय घ्या बरं का? काय नवरी मुलगी या घरात एवढी वर्ष लहानाची मोठी झाली वाढली. तुम्ही दोघांनी एकमेकांना पाहून घेतलं पसंत केलं तर बरं तेवढंच आहे ना. काय तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केलं की आमची जबाबदारी संपली. नाही नाही आता हे सहन होत नाही. लता बहिणींची जबाबदारी आता याच्यावर. अरे देवा. मला सांगा तुमच्याकडे किडनी स्टोन वर काही उपाय आहे का? काय दोन मारले की किडनी आउट. काही बोलतोय जयंता, याला ना डोक्याचा डॉक्टर बोलवायला हवा. डोक्यांचा असा डॉक्टर नसतो. नाही नाही म्हणजे त्याला वेड्यांचा डॉक्टर असं म्हणायचं. बघा आपल्याकडे वेड्याचा डॉक्टर कधी आलेला नाही आणि या घरात येणार पण नाही. नाही व्हॉट डू यू मीन बाय वेड्यांचा डॉक्टर? ऍक्च्युली नाही नाही वेड्यांचा डॉक्टर तुझ्यासाठी बोलवायलाच हवा, तुला गरज आहे त्याची. तू काय डोक्यावर पडलायस का रे चंदू? डोक्या डॉक्टर मारायची असा कुठल्याही वेळेस काहीही बडबडतो म्हणून. नीरज काही संबंध नसताना काही बडबडत असतो. अरे काय चाललंय प्रसंग? कुठला काय बोलतोस काय तू? अशा वेळेला अशा गोष्टी बोलायच्या असतात का? कुठल्याही. तू इथे काय करतेस? हा अनर्थ टाळ रे बाळा, याच्या बरोबर तिचं लग्न नको होऊ देऊ. अय्या गा अनिकेत खरंच खूप चांगला मुलगा आहे. हो रे, आणि लहानही दिसतोय. तिचं हे एकदा असं झालेलं असताना लग्न. असं लावून आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती आहे, रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करती. अगं पुन्हा आला बघ, घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.